नमस्कार, महा एम टी बीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षात व्हिडिओग्राफर आहेत. कालच एक फारच महत्त्वाची बातमी आलेली आहे की पाकिस्तानच्या पूर्व सीमेवरती, म्हणजे पाकिस्तान आणि इराणच्या सीमेवरनं इराणने पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये पंजगूर नावाचा जो प्रांत आहे, त्या प्रांताची राजधानी पंजगूर आहे, ती साधारण इराणी सीमेपासून 50 ते 60 मैलावरती आहे. आणि इराणनी त्या ठिकाणी पंजगूरवरती हल्ला केला, ड्रोन आणि मिसाईल या दोन्हीचा वापर केला. आणि इराणने असं सांगितलं आहे की तिथे जैश ए अदल नावाची जी पाकिस्तानची एक दहशतवादी संघटना आहे, म्हणजे आपल्याला जैश ए मोहम्मद माहिती आहे किंवा बाकीच्याही त्यांच्या बरेच आहेत त्यांच्याकडे दहशतवादी संघटना, तर तशाच इराणच्या बाजूलासुद्धा दहशतवादी ॲक्शन घेणाऱ्या संघटना त्यांच्याकडे आहेत. कारण पाकिस्तान हा सुन्नी बहुल देश आहे, इराण हा शिया बहुल देश आहे, आणि शिया सुन्नींचं प्रेम तर आपल्याला माहीतच आहे, एकमेकांचा गळा कापायला नेहमीच तयार असतात. तर त्याप्रमाणे या जैश ए अदलच्या लोकांनी इराणच्या 2 सैनिकांनाच पकडून नेलं होतं. इराण रिपब्लिकन गार्ड म्हणून जो इराणचं अत्यंत एलिट युनिट आहे, म्हणजे फार इराणच्या सैन्याची एक अतिशय महत्त्वाची शाखा आहे, त्यांची जी कुद्स डिव्हिजन आहे, गेल्या वेळेला मी सांगितलं होतं की अरब देश आणि इराणसुद्धा जेरुसलेमला जेरुसलेम कधीच म्हणत नाहीत, त्याला अल कुद्स म्हणतात. त्यामुळे इराणची जी अतिशय कडवे सैनिकांची टोळी आहे त्याला ते कुद्स डिव्हिजन म्हणतात, म्हणजे हे लोकं जाऊन जेरुसलेम स्वतंत्र करणार आहेत असा बहुतेक त्याचा भावार्थ असावा. तर त्या कुद्स डिव्हिजननी याचा बदला घेतला, त्याचे 2 माणसं जी पकडून नेली होती ती माणसंसुद्धा सोडवली, आणि जैश ए अदलच्या मुख्यालयांवरती त्यांचे 2 मुख्यालय उडवून लावली असा इराणचा दावा आहे. आता पाकिस्ताननी काय केलं, पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक झाला. आपण जसा बालाकोटवर स्ट्राईक केला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की फक्त काही झाडं पडली आणि काही जनावरं मेली. आता कदाचित ते त्यांचे जे टेररिस्ट असतील त्यांना जनावरच समजत असतील, त्यामुळे ती जनावरं मेली असं त्यांनी पार्शली सत्यच सांगितलं. तसंच याही वेळेला केलं, आमच्या इथे फक्त 2 निरपराध मुलं मेली, बाकी आमचं काही नुकसान नाही झालं. परंतु इराणनी सविस्तर माहिती दिलेली आहे की त्यांनी त्यांचे 2 दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले, कारण इराणला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना धडा शिकवायचा होता. लक्षात ठेवा, हे मुसलमान ते मुसलमान, वरचे अफगाणिस्तान तेही मुसलमान. अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमीरुल्ला त्यांनी याच्यावरती, माजी उपराष्ट्रपती आत्ताचे नाही, त्यांनी याच्यावरती कमेंट केली की पाकिस्तान हॅज बीन आस्किंग फॉर इट, म्हणजे पाकिस्तानला हे कधीतरी घडणारच होतं त्यांच्यावरती हल्ला. कारण आता परिस्थिती अशी झाली आहे की जो येतो तो पाकिस्तानला टपली मारून जातो, आणि नुसती टपली नाही सर्जिकल स्ट्राईक करून जातो. आपण तर उरीला सर्जिकल स्ट्राईक केला, बालाकोटवरती केला, आणि एक आणखीन पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक पेंडिंग आहे, परवा काश्मीरमध्ये झालं. आणि मोदीजींनी सांगितलेलं आहे की आमच्या वेळेला टाईम विल बी आवर चूझिंग, प्लेस विल बी आवर चूझिंग, आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा बेहिशोब जाऊन आम्ही त्यांच्यावरती हल्ला करू. हे तर मोदीजींनी सांगितलंच आहे. आपल्याला आठवत असेल की बालाकोटवरती जो आपण हल्ला केला तो पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून फक्त 53 किलोमीटर होता. म्हणजे आपली जर इच्छा असती तर आपण इस्लामाबादसुद्धा त्या दिवशी ध्वस्त करू शकलो असतो. त्यामुळेच पाकिस्तानची तंतरलेली आहे. आणि आता तर पाकिस्तानने नुसतं शाब्दिक खूप कसरती केल्या की इराणने असं केलं, त्यांना याची अद्दल घडवू, अमुक तमुक. बोलण्यामध्ये तर त्यांचा कोणी आपण हात धरू शकत नाही, पण फक्त बोलतात, करत काही नाहीत. आपल्याकडे जी म्हण आहे ना, गरजेल पण पडेल काय, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पाकिस्तान. विशेष गंमत म्हणजे डावोसमध्ये जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांची बैठक चालू आहे, म्हणजे सर्व जगातले आर्थिक महत्त्वाचे मुद्दे तिथे डिस्कस होतात, इन्व्हेस्टमेंट डिस्कस होतात. आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्राने 10 लोकांचं एक शिष्टमंडळ तिथे पाठवलं आहे, आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड गुंतवणूक परदेशातनं येण्याची अपेक्षा या प्रकारच्या शिष्टमंडळाच्या मीटिंगमधनं आहे. गंमत म्हणजे पाकिस्तानने सुद्धा त्यांचा काळजीवाहू पंतप्रधान तिथे पाठवलेला आहे. तो जाऊन तिथे फक्त स्वित्झर्लंडमध्ये थंड हवेमध्ये मजा करेल आणि परतील, कारण पाकिस्तानमध्ये इन्व्हेस्ट करायला कोणीच येत नाही. कशाला हे जातात आणि कशाला तोंड आपटून घेतात माहीत नाही, कदाचित सरकारी खर्चाने मजा करायची असते. अन्वर काकर जो त्यांचा काळजीवाहू प्रधानमंत्री आहे, तो सध्या स्वतःची काळजी फार चांगली वहन करतो आहे. पाकिस्तान गेला खड्ड्यात, त्याला त्याशी काही पडलेलं नाही आहे. अमेरिकेची 10 दिवसाची सफर त्यांनी पाकिस्तानी खर्चावरती, म्हणजे सरकारी खर्चावरती करून आणली, आणि आता स्वित्झर्लंडला जाणार आहे. त्याला माहिती आहे की पाकिस्तानमध्ये निवडणुका फेब्रुवारीत झाल्या की नंतर तो राहायचा नाही आहे, त्याचा पक्ष राहायचा नाही आहे, सगळ्यात आनंद आहे. आता नवाज शरीफला कदाचित ते पुन्हा सिंहासनावर बसवतील, अशी पाकिस्तानमध्ये तरी वदंत आहे. पण ते जाऊ द्या. तर हा मनुष्य तिथे इराणचा पण परराष्ट्रमंत्री गेलेला आहे. त्या परराष्ट्रमंत्र्याचं नाव आहे हुसेन
हुसेन, या परराष्ट्र मंत्री हुसेन अली अब्दुल्ला दियान हे त्यांचं नाव आहे, तर त्या परराष्ट्र मंत्र्याची याची मीटिंग झाली. मीटिंगमध्ये काय बोलले कुणाला माहिती. मीटिंग झाल्यानंतर ताबडतोब हा हल्ला झाला. म्हणजे यांनी जाऊन सांगितलं की काय तुम्हाला करायचा हल्ला असला तर इथे करा. मागे तुम्हाला आठवतं पाकिस्तानी नेत्यांना परराष्ट्रात काय चाललं आहे, जागतिक घडामोडी काय चाललं आहे याची काहीही गंधवार्ता नसते. इम्रान खान पुतीन यांना भेटायला गेला, तो ज्या दिवशी पुतीनांना भेटायला मॉस्कोत गेला त्याला भेटायला कोणी पहिल्यांदा एअरपोर्टवर त्यांना कोणी पाठवत नाही, त्यांना किंमतच नाही आहे. कारण हे येतात म्हणजे भिकेचा कटोरा घेऊन येतात, सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु त्या दिवशी पुतींनी युक्रेनवरती हल्ला जाहीर केला. म्हणजे यांना हे पण कळत नव्हतं की आत्ता आपण यांच्याकडे भेटायला जाऊ नये, आपण कोणाच्या तरी घरी भेटायला जावं आणि त्याच वेळेला त्यांनी काहीतरी घरामध्ये दुसऱ्या शेजाऱ्याशी मोठं भांडण काढावं अशी विचित्र परिस्थिती आली. हात हलवत परत आला. तर यावेळेला इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना म्हटलं भेटले आणि त्यांनी जाऊन ठोकलं. इथे एक गोष्ट आपण विसरू नये, एस जयशंकर आपले परराष्ट्र मंत्री नुकतेच 2 दिवसाच्या इराणच्या दौऱ्यावर आहेत. त्याचा आणि या हल्ल्याचा काही संबंध असेल का? असेलही, कोणी सांगावं. कारण भारताचं सध्या एकूण जे आंतरराष्ट्रीय स्टेचर आहे ते इतकं मोठं झालेलं आहे की भारताने सांगावं आणि इतरांनी करावं अशी परिस्थिती आपल्याला खूप ठिकाणी पाहायला मिळते. तशीच परिस्थिती कदाचित, म्हणजे हे मी माझा तर्क आहे, माझ्याकडे याचा पुरावा म्हणूनच नाही आहे, पण कदाचित त्यांनी सांगितलं असेल की आम्ही तर पाकिस्तानांना ठोकतोच आहे, तुम्ही पण हात धुवून घ्या. त्याप्रमाणे इराणने जाऊन त्यांना ठोकलं आहे. आणि इराणने हे पण सांगितलं आहे की हा काही शेवटचा हल्ला नाही आहे. याआधीसुद्धा त्यांनी एकदा हल्ला केलाच होता. याआधी एकदा पाकिस्तानच्या जो डिफेन्स फोर्स होता बाहेर बॉर्डरवरचा, त्यांनी इराणवरती हल्ला केला होता. त्याला बदला इराणनी त्याचा म्हणून हल्ला केला होता. ही लढाई चालूच आहे. परंतु एक महत्त्वाची गंमत तुम्हाला सांगायची आहे की 2004 ते 2017 अमेरिकेनी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये दहशतवाद्यांना टिपण्याकरता प्रचंड प्रमाणावर हल्ले केले होते. ते सगळे ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले होते. त्याबद्दल पाकिस्ताननी हुंका चू केलं नाही. आता एक बातमी आलेली आहे एका अमेरिकेच्या एका वेबसाईटने प्रसिद्ध केली आहे की त्या हल्ल्यांमध्ये एकूण 429 हल्ले झाले होते आणि त्या हल्ल्यांमध्ये 2500 मिलिटंट्स, 288 सिव्हिलियन्स आणि 275 इतर लोकं ही ठार झालेली आहेत. जखमी झालेल्यांचा तर काही कुठे काउंटच नाही आहे. पण याच्यावरती पाकिस्ताननी कधीही काही घोषणा केली नाही किंवा तक्रार केली नाही, काही नाही. कदाचित त्यांना असं वाटत असेल आमच्यातले दहशतवादी मारण्याचं काम जर अमेरिका करत असली तर त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकावं, आउटसोर्सिंग म्हणतात ना, तसं आउटसोर्सिंग केलं असेल. तसंच जैश ए अदलला अद्दल घडवण्यासाठी, इथे अदल हा जो शब्द आहे ना तो अरबी शब्द, तो न्याय या अर्थाने आहे. अदल म्हणजे अल अदल म्हणजे न्याय. त्यामुळे न्याय जिथे मिळतं त्या जागेला अदालत म्हणतात, एक आपली माहिती म्हणून सांगितली. तर अशा या जैश ए अदलचा निपात करावा अशी पाकिस्तानची इच्छा असू शकते. आणि म्हणून त्यांनी इराणला सब कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल की त्या ठोका झाल्यांना, आणि त्याप्रमाणे इराणने ठोकायला सुरुवात केलेली आहे. दिवसेदिवस या प्रकारचे हल्ले वाढतच जाणार आहेत. पाकिस्तानमध्ये निवडणुका पण होऊ घातलेल्या आहेत. मुळात लोकांना खायला अन्न नाही आहे. लोकं एकमेकांचे गळे कापण्यात दंग आहेत आणि आता बाहेरचे देशसुद्धा त्यांना ठोकण्यात दंग आहेत. इथे जे पाकिस्तानप्रेमी असतात, इथे जे सगळे आपले डावे लिबरल ज्यांना म्हटलं जातं, त्या लोकांनी ताबडतोब खरं दिल्लीला रामलीला मैदानात एक सभा घेतली पाहिजे की पाकिस्तानचे निरपराध नागरिक, दोन मुलं मारली गेली याच्याबद्दल इराणचा निषेध केला पाहिजे. पण तसं ते करणार नाहीत. पण त्यांनी हा निषेध करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कारण भलत्या ठिकाणी आपली सहानुभूती वाया घालवणं हा तर त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवासच राहिलेला आहे. असो, आपण अधिकाधिक असे हल्ले पाकिस्तानवर होतील हे बघणार आहोत. कारण की पाकिस्तान सध्या अत्यंत नाजूक अवस्थेत आहे. तिथे हल्ले करून पाकिस्तानी सैन्यालासुद्धा खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे. कारण या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्यांनी एक गोळीसुद्धा झाडल्याचं लिहिलेलं नाही आहे. हल्ले त्यांच्यावरती झाले, त्यांना ठोकून हल्लेखोर म्हणण्यापेक्षा त्यांच्या मिसाईल्स आणि ड्रोननी यांना मारलं आणि मिसाईल्स आणि ड्रोन आपल्या जागी परत गेले, मिसाईल तिथेच पडले आणि हल्ला झाला. बघूया आणखीन असे किती हल्ले होतात ते. आणि आपण नेहमी म्हणतो तसे आपल्या कमेंट्स आणि आपल्या ज्या सूचना असतात त्याच्यावरती आम्ही उत्तरं देत असतो. या व्हिडिओमध्ये थोडीशी ती पण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर एक कमेंट अशी आलेली आहे, स्प्रूसवूड NEG या नावाचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी सांगितलं आहे की मालदीव्ज, त्यांनी असं सांगायचा प्रयत्न केला आहे की मालदीव्जमध्ये उत्कृष्ट टुरिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि ते टुरिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आता चीन खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करून आणि छान आणि मोठं करणार आहे, भारताने याची दखल घेतली पाहिजे. प्रश्न इन्फ्रास्ट्रक्चरचा नसतो, प्रश्न टुरिस्ट येण्याचा असतो. तसं जर नसतं तर मालदीवचे प्रेसिडेंट जे चीनमध्ये भीक मागायला गेले होते त्यांनी नुसती भीक नाही मागितली, त्यांनी चीनला सांगितलं टुरिस्ट पाठवा, कारण भारतातनं टुरिस्ट येणं बंद झालं आहे.
आता चीन इतक्या लांबून मालदीवला टुरिस्ट पाठवेल का? अजिबात पाठवणार नाहीत. पाठवले तरी ते सैनिक पाठवतील आणि मालदीव्सवरती संपूर्ण कब्जा करायची घोषणा नाही करणार, अशी योजना ते करतील असं वाटण्याची नक्कीच गरज आहे. वॉट वी नीड टू वरी अबाउट नाऊ इज वेदर मालदीव्स हॅज द ॲबिलिटी टू अकोमोडेट सो मेनी चायनीज टुरिस्ट. केवढा आशावाद आहे, एवढे चिनी टुरिस्टांना मालदीव सामावून शकेल की काय असं. स्प्रूसवूड एनर्जी हे कदाचित चीनचे कोणीतरी असतील किंवा मालदीवमध्ये राहणारे कोणीतरी असतील त्यांना फारच काळजी पडलेली आहे. आपण काळजी करण्याचं काही कारण नाही. भारतानी टुरिस्ट बंद केल्यानंतर गेल्या वेळेला मी सांगितलं होतं की मालदीव्स टुरिस्ट असोसिएशननी भीक मागितलेली आहे भारताकडे की प्लीज चालू करा, आमचा इथे धंदा बुडेल, पोटावर पाय येतो आहे. अनिल देशकार यांनी एक इंटरेस्टिंग कमेंट केली आहे की इस्रायलने पण समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी करण्यासाठी तंत्रज्ञान द्यायची तयारी आपणून दाखवली आहे. ही तंत्रज्ञान द्यायची तयारी लक्षद्वीपला इस्रायल देणार आहे, त्यामुळे लक्षद्वीपच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या अधिकाधिक वाढत जातील, म्हणून इस्रायलचा हा देकार आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. प्रसाद कुरुंदकर म्हणतात, उत्कृष्ट विश्लेषण आणि सादरीकरण, धन्यवाद प्रसाद. अशा प्रसंगी शिवरायांच्या गनिमी काव्याची यथार्थ प्रचिती येते. असे करून नरेंद्र मोदींनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराजांना दिलेली मानवंदनाच म्हणावी लागेल. हा भाग आपल्या व्हिडिओमध्ये अपेक्षित आहे, कृपया यापुढे तसा करावे, ही विनंती. अनेक आभार आणि शुभेच्छा. नक्कीच मोदींच्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्याला लक्षात येतं की छत्रपतींनी ज्या ज्या पद्धतींनी आपल्या शत्रूला नामोहरम केलं त्या सगळ्या पद्धती मोदी वापरत आहेत आणि अधिकाधिक ते असे वापरतच राहतील. आपल्याला जर आठवत असलं तर 2014 निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याच्या आधी पंतप्रधान मोदी रायगडावरती आले होते, छत्रपती शिवाजीराजांच्या समाधीपुढे ध्यानस्थ बसले होते. मी त्या प्रसंगाला साक्षी आहे कारण त्या दिवशी मी पण रायगडावरती होतो आणि नक्कीच त्यांनी महाराजांकडनं त्यावेळेला प्रेरणा घेतली असेल. आणि 14 पुढे आपण हा जो प्रवास पाहतो आहे तो महाराजांच्या प्रेरणेशिवाय शक्यच झाला नसता, नक्कीच आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. चैतन्य उपाध्याय म्हणतात की नेनेजी इट इज हर्ट दॅट मिस्टर लॉइड डिफेन्स मिनिस्टर ऑफ अमेरिका इज किल्ड बाय रशिया. नाही, ही अफवा आहे, कारण नुकतंच लॉइड ऑस्टिन हॉस्पिटलात होते, त्यांना बरं नव्हतं हे नक्कीच आहे. मोठ्या मोठ्या नेत्यांचा आजार हा कदाचित पॉलिटिकल आजारही असू शकतो, हे पण बरोबर आहे, पण त्यांना रशियाने मारलेलं नक्कीच नाही कारण त्यांनी येऊन निवेदन पण केलेलं आहे. महेंद्र गानू म्हणतात, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोदीजी लक्षद्वीप येथे, म्हणजे त्यांना लक्षद्वीप म्हणायचं असणार, लष्करी व वायुसेनाचा मोठा तळ उभारला जाईल याकडे लक्ष देतील का, यावरती प्रकाश टाकावा. नक्कीच लक्षद्वीप हे एक मोठं सैनिकी केंद्र, म्हणजे नौसेना, एअरफोर्स आणि आर्मी या तिन्हींचा वापर करून लक्षद्वीप हा एक मोठा सैनिकी तळ केला जाईल हे निश्चितच आहे. अंदमानात जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर बंदी होते तेव्हा त्या माणसाचं काळ्या पाण्याच्या वेळेला असतानसुद्धा सदैव चिंतन देशाच्या सुरक्षेचं होतं. त्यांनी सांगितलं होतं अंदमान काय, निकोबार काय, लक्षद्वीप काय, ही सगळी जी बेटं आहेत ती भारताची नौसेना तळ झाली पाहिजेत. कारण लक्षात ठेवा ही बेटं यांना असं म्हटलं जातं अनसिंकेबल एअरक्राफ्ट कॅरियर्स, म्हणजे इथे विमानतळ बांधला की ते बेट काही बुडवता येत नाही आणि तिथून विमानं उड्डाण घेऊन आपण तेवढे शत्रूच्या अनेक जवळ जातो. शत्रू जेव्हा भारतावर हल्ला करायला येईल सागरी सीमेतनं तेव्हा ही बेटं इतकी पुढे आहेत भारताच्या, पहिल्यांदा आपण त्या शत्रूला टिपायला या तळाचा वापर करू. निकोबारला एक प्रचंड मोठा नौसेना तळ बांधला जातोच आहे, अंदमानलासुद्धा असंच मजबूत करण्यात येत आहे. तद्वतच लक्षद्वीपचीसुद्धा गणना त्यातच होणार आहे. लक्षद्वीपला एक अतिशय मोठा नाविक तळ उभारण्याचं सरकारचा निर्णय आहेच. आत्ता 2000 कोटी रुपये तिथे 1600 कोटी रुपये खर्च करण्याचं मोदींनी सांगितलेलंच आहे. त्या सगळ्या 1600 कोटींमध्ये काही फक्त टुरिस्ट हॉटेल बांधतील असं समजू नका, त्याच्यापेक्षासुद्धा आणखीन पैसे खर्च करून आपण तिथे अद्ययावत सुरक्षा यंत्रणा उभारणारच आहोत. धन्यवाद महेंद्र गानू. नेहा देशमुख म्हणतात की नेनेजी मोइजोमुळे उलट भारताचा फायदाच झाला, आता भारत दार्जिण सरकार आल्यावर मालदीव पुन्हा भारतीयांसाठी पर्यटन स्थळ होईल, त्यापेक्षा मोइजू राहिले तर भारतीय पर्यटनस्थळांना चालना मिळेल असं माझं मत आहे. असं बघा की मोइजू आले काय आणि गेले काय, भारतातली पर्यटनस्थळं अत्याधुनिक करायची आणि पर्यटक प्रेमी करायची हे तर मुळे या सरकारचं धोरणच आहे. नवीन नवीन स्थळं आता पर्यटनस्थळं म्हणून विकसित होत आहेत. अयोध्येबद्दल आपण पाहिलंच आहे, उज्जैनला तसं झालं आहे, अयोध्येला तसं झालं आहे. धार्मिक पर्यटन नुसतं समजू नका, सारनाथला बुद्ध धर्माचं मोठं पर्यटनस्थळ भरत आहे, बुद्ध सर्किट आपण तयार करतो आहे आणि त्याला सगळ्या आग्नेय आशियामध्ये बौद्ध देश जे आहेत त्या बौद्ध देशातनं यात्रेकरूंचा ओघ भारतामध्ये येऊ लागलेला आहे, त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेलासुद्धा प्रचंड प्रमाणावर चालना मिळते.
हनुमंत निवटकर म्हणतात, तुमच्या मतानुसार भारताशी युद्ध करण्यासाठी कोणकोणते देश तयार होतील व तयार आहे? सुंदर प्रश्न आहे. आत्ता मला असं वाटत नाही की कुठल्याही देशाची भारताशी युद्ध करण्याची हिंमत आहे. भारताशी युद्ध करणं खायचं काम नव्हे. भारताचं सैन्यदळ हे जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं सैन्यदळ आहे. त्याचं आधुनिकीकरण पण झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताचं जे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे, त्या नेतृत्व असेपर्यंत तर भारताकडे वाकडा डोळा करून पाहण्याची कोणाची हिंमत नाही. चीन, पाकिस्तान, अरब देश, हमास नमास हे सगळे कचऱ्यात गेले तरी भारतावरती कोणी हल्ला करू शकेल असं नाही. आपण सावध मात्र असलं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण या मितीला, या वेळेला भारतावर हल्ला करण्याची हिंमत कुठल्याच जगातल्या देशात नाही असं माझं स्पष्ट मत आहे. असो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आले की त्याची माहिती आपल्याला तत्काळ मिळेल. आणि आनंदात रहा. 22 जानेवारीला जो मोठा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे, त्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सगळे एकमेकांना जय श्रीराम असं अभिवादन करूया. नमस्कार आणि आभार.